हॅलो मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ परफेक्ट डिझाईन मध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण घरच्या घरी कसे साडीच्या पदरला गोंडे बसवायचे ते मी सांगणार आहे। तर चला आपण पाहूया काय काय साहित्य लागत आहे ते। अगदी सिंपल पद्धतीने सांगणार आहे, तुम्ही पहा, खूप वेगवेगळ्या प्रकारचे गोंडे बसवायची पद्धत आहे। तर चला पाहू काय काय लागते। हे पहा, एक पॅड लागतो, दोन सुया लागतात। हे लागलं तर ॲडजस्ट करायला सोबत घेतलेलं आहे। हे दोरा लागतो गोल्डन, आणि हे साडीच्या कलरचे सेड लागतात। तर कोणकोणत्या सेड जे आपल्याला जे आपल्या मनावर आहे, पदरचा कलर बसवायचा आहे का साडीचा कलर बसवायचा आहे, ते हे मला साडी पदरचा कलर भेटलेला नाही, त्याच्यामुळे ह्या गोल्डन बसवले आणि हे साडीचा कलर। असे दोन रेशमी दोऱ्याचे बंडल लागतात, हे गोल्डन दोरा लागतो, आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे असे वेगवेगळ्या प्रकारचे मणी लागतात। मणी असतात वेगवेगळ्या डिझाईनचे पण राहतात। तर चला आपण पाहूया कसं बसवायचं, मी तुम्हाला सांगते। तर सुरुवातीला आपल्याला हे टेप घ्यायचं आहे। टेप घेऊन आपल्याला प्रत्येक ठिकाणी दोन दोन आपल्या याच्यावर राहतं, लावण्यावर राहतं। हे पहा, तर आपण प्रत्येक ठिकाणी आपण दीड किंवा दोन आपल्या आवडीनुसार राहतं की कितीवर बसवायचं आहे। तर आपण दोन दोनवर पॉईंट करणार आहे। हे पहा, इथं दोनवर केलेलं आहे, इथं चारवर केलेलं आहे, असं प्रत्येक ठिकाणी दोन 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 असे पॉईंट करून घेतलेले आहेत। आपण आता दोनवर पण बसवतो, एकवर पण बसवतो, दीडवर, जसे कस्टमर सांगतील तसं करावं लागतं। तर चला आपण पहा, आता खूप सिम्पल पद्धतीने सांगणार आहे आणि तुम्हाला येऊन जाईन। पहा, घरच्या घरी कसे साडीला गोंडे लावायचे ते सोप्या पद्धतीचे आहे। तर हे प्रत्येक पॉईंट करून घेतलेलं आहे मी दोन दोन इंचाचा, दीड दीड इंचाचा पण चालतो, एक एक इंचाचा पण चालतो, आणि जास्तीचं लावायचं असलं तर अडीच अडीचचा पण चालतो। आणि ह्याच्यातले मणी खूप प्रकारचे राहतात, वेगवेगळ्या कलरचे, आणि साडीचे से कलरचे पण दोन कलरचा पण एक गोंडा बसवता येतो, किंवा एका एका कलरचे पण एक येतात, दोन दोन कलरचे पण आणि कॉमन पण। तर आपण आता दोन्ही कलरचा कॉमन बसवणार आहोत। तर मी सांगून देते तुम्हाला, आता आपले हे पॉईंट करायचे झालेले आहेत, आता आपण पॉईंट करून घेतले। आपण आता दोरा गुंडाळून ठेवूया। हे दोरा आपल्याला हे फक्त पॅक करायलाच लागतो। आता हे कलरचा दोरा कसा बसवायचा हे पहा, आता पॅडला कसा गुंडाळायचा ते मी सांगते। हे पहा, असा दोरा इथं पकडायचा आहे आणि हे हातामध्ये ठेवायचं आहे, आणि असे साठ पदर गुंडाळायचे आहे। हे असे एक दोन तीन चार पाच सहा असे साठ पदर गुंडाळायचे आहे। तर मी तुम्हाला दाखवते। हे पहा, आपले झालेले आहेत। आता हे आपण हे सुरुवातीला दोरा ठेवलेला आणि आताचा हे पदरचा दोरा, हे दोन्हीचे गाठ मारून घ्यायचे आहे। हे पहा, हे पहा, आपण हे गाठ मारून घेतलेले आहेत। आपण हे राहिलेला दोरा कट करून घेऊ। हे पहा, आता आपल्याला हे कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते। हे पहा, आता आपण हे पदर करून घेतलेले आहेत। आता ह्याला असं पकडून हे कट करून घ्यायचं आहे आणि हे सुईमध्ये ओवून घ्यायचं आहे। हे पहा, आता ह्याला आपण कट करून घेऊ। हे पहा, आता ह्याला फेविकॉल लावायचा आणि हे सुईमध्ये ओवून घ्यायचं, त्याला आपण फेविकॉल लावून घेऊ। हे पहा, आता कसं सुईमध्ये ओवायचं ते तुम्हाला दाखवते। हे पहा, असं आता सुईमध्ये ओवून घ्यायचं आहे। ह्या काय आपण सुईमध्ये ओवून घेतलेलं आहे, फेविकॉल लावून ओवायचं आहे, असं ओवत नाही। हे पहा, आपल्या आता एक कलरचा सेट झालेला आहे। आता आपण आता दुसऱ्या कलरचा बनवून घेऊया। असे दोन सुयामध्ये दोन कलरचे बनवून घ्यायचे असतात, आता आपण दुसरा बनवून घेऊया।
हे झालेला आहे गोल्डन। आता हे होऊया ह्याला पण तसंच करायचं आहे। इथं दोरा असा हातामध्ये पकडायचा आहे, हे पहा असा हे दोरा हातामध्ये पकडायचा आहे आणि ह्याला आणखीन परत असे गुंडाळून घ्यायचं आहे। हे पहा असायचं आहे, हे पहा आपण आता हे दोन सुईमध्ये दोन कलरचे ओवून घेतलेले आहेत। आता आपण कसं ओवणार आहेत ते मी तुम्हाला सांगते। तर हे पहा आपण हे पॉईंट केलेलं आहे, तर ह्या पॉईंटवर आपण असं ओवून घ्यायचं आहे पदरमध्ये आणि ह्याला असं पकडायचं आहे। आता हे पण कलरचं आपल्याला दोन कलरचं करायचं आहे, एक पण कलरचे करता येतात दोन दोन आणि एक आड एक पण एक एक कलरचे करता येतात, मिक्स कलरचे पण करता येतात, आपल्या आवडीनुसार राहतं। खूप छान दिसतात गोंडे बसवलेल्या साडीच्या पदराला आणि खूप सिंपल आहे, तुम्हाला पण सहज जमून जाईल। आता आपण ह्याला दोऱ्यांनी बांधून घेणार आहोत। हे पहा असं पकडायचं आहे, प्लेन करून घ्यायचं आहे सगळं। आता ह्याला आपण गोल्डन दोऱ्यांनी बनवून घेणार आहोत। हे पहा आपले कसे साडीला गोंडे झालेले आहेत, हे पहा किती छान दिसते। खूप वेळा पण लागत नाही, लवकरच होऊन जाते, कमी वेळामध्ये होऊन जातात। हे पहा साडीचा कलर असा आहे, पहा किती छान झालेलं आहे। त्याला मनी पण वेगवेगळ्या कलरचे टाकता येतात, डिझाईनचे टाकता येतात, खूप सिंपल आहे, खूप छान दिसतंय साडीला काटापदरच्या गोंडे बसवल्यावर, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बसवता येतात। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।